Very good morning to all. Today we are going to start our next unit, that is unit number 3. The name of unit is tachyometric survey. Total weightage for this unit is 8 marks. Up to the last lecture we have covered our first two unit, that is unit number 1, plane table survey, which is for 8 marks, and unit number 2, field light survey, which is having weightage of 24 marks. So total contribution of first unit and second unit is around 32 marks, which is 50% of the 70 marks. Therefore first two unit is very important from passing point of view. Now the next unit, which is for the syllabus, is unit number 3, tachymetric survey. So total 8 mark is there for tachymetric survey. So let's discuss first about the syllabus. So first point is the definition of tachymetry and basic introduction. Then second is the principle of tachymetry. Then what is the analytic lens, component parts of tachymeter. So we will discuss that part. Then later on we will discuss tachymetric formula for horizontal distance measurement with telescope horizontal and staff held vertical. Then we will discuss the practical part of the tachymetry, that is field method of determining constant of tachymeter. Then we will discuss determination of horizontal distance and vertical height by using fixed hair method and staff held vertical. And lastly we discuss the limitation of tachymeter. Okay, and there is numerical problems based on calculation of the horizontal and vertical distance. So we will discuss that numerical problem at last. Okay, now we will start from the definition. Pahilya don unit madhe apan प्लेन टेबल सर्वे आणि थिओडलाइट सर्वेचा अभ्यास केलेला आहे. टोटल जे वेटेज आहे पहिल्या दोन युनिटचं ते 32 मार्क आहे. त्याच्यानंतर जो तिसरा युनिट आहे ज्याचा आपल्याला आता स्टडी करायचा आहे त्याचं नाव आहे टॅक्योमेट्रिक सर्वे. सो याच्यामध्ये आपण सिलेबस जो आहे तो जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये डेफिनेशन, प्रिन्सिपल ऑफ टॅक्योमेट्री, त्याच्यानंतर टॅक्योमेट्रिक फॉर्म्युला, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय आहे ते बघणार आहे. त्याच्यानंतर फील्ड मेथड ऑफ डिटरमायनिंग कॉन्स्टंट ऑफ टॅक्युमीटर, ह्याच्यावरती थेरीला 6 मार्काचा क्वेश्चन विचारला जातोय. तसंच फील्ड मेथड ऑफ डिटरमायनिंग कॉन्स्टंट ऑफ टॅक्युमीटर याच्यावरती एक सेपरेट प्रॅक्टिकल आहे. सो ते बघणार आहे आपण. आणि त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ टॅक्युमीटर आणि हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स कसे कॅल्क्युलेट करतात त्याच्यावरचे न्यूमरिकल सम जे आहेत या सगळ्या गोष्टीचा आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. सो वी विल स्टार्ट फ्रॉम डेफिनेशन ऑफ टॅक्युमेट्री. ओके, सो हियर इज द डेफिनेशन ऑफ द टॅक्युमेट्री. 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातोय, डिफाइन टॅक्युमेट्री. So definition of tachymetry is, it is the branch of angular surveying. The horizontal distance from station to the staff and the vertical distance of point are determined from instrumental observations. That is the definition of tachymetry. The definition madhe mhatlele aahe, it is a branch of angular surveying. Angular surveying mhanje ka, karan टॅक्युमेट्रीमध्ये आपण थिओड लाईट वापरतोय आणि थिओड लाईटचा वापर करून आपण अँगल मेजर करतोय. सो या ठिकाणी दिसतंय तुम्हाला
जे डिस्टन्स है डी हे अपने फॉर्म्युला ने कैलक्युलेट कराए है। सो ये जे डिस्टन्स डी कैलक्युलेट करना ठिकाने अपने एंगल मेजर करावे लगता थियोडलाइट का वपर कर इट इज अ ब्रांच ऑफ एंग्युलर सर्वेइंग। द हॉरिजेंटल डिस्टन्स फ्रॉम स्टेशन टू द स्टाफ एंड द वर्टिकल डिस्टन्स ऑफ पॉइंट आर डिटरमाइंड। आता टेक्योमेट्रीच का पर्पज है तो जी का हॉरिजेंटल डिस्टन्स है ये हॉरिजेंटल डिस्टन्स टेक्योमेट्री मधे मेजर के लिए जाते हैं। हॉरिजेंटल डिस्टन्स मेजर करना अपने एंग्युलर ऑब्जर्वेशन्स घयावे लगता है एंगल मेजर करावे लगता। इट इज अ ब्रांच ऑफ एंग्युलर सर्वेइंग। टेक्योमेट्री का वापर करून आपण डिस्टन्स डी कैलक्युलेट करू शकतो बाय फॉर्म्युला। हॉरिजेंटल डिस्टन्स कैलक्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिलेले आहे डी इज इक्वल टू स्मॉल एम इंटू कैपिटल एस प्लस सी वेयर एम इज मल्टीप्लाइंग कॉन्स्टंट सी इज एडिटिव कॉन्स्टंट एंड एस इज स्टॉप इंटरसेप्ट। सो या फॉर्म्युलाने आपण हॉरिजेंटल डिस्टन्स टेक्योमेट्रीचा वापर करून कैलक्युलेट करू शकतो। ओके सो दैट इज द पार्ट ऑफ द स्टडी। वी विल डिस्कस हाउ टू कैलक्युलेट हॉरिजेंटल डिस्टन्स एंड वर्टिकल डिस्टन्स लेटर ऑन। सो दैट इज द सिंपल डेफिनेशन ऑफ टेक्योमेट्री। आता ही जी काही डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनसाठी दोन मार्क आहेत। सो वर्टिकल डिस्टन्स सुद्धा आपण टेक्योमेट्रीचा वापर करून कॅल्क्युलेट करू शकतो। त्याच्यानंतर सिच्युएशन वेअर टेक्योमेट्री कॅन बी यूज्ड। अशा कोणकोणत्या कंडिशन आहेत की त्या कंडिशनसाठी आपण टेक्योमेट्रीचा वापर करणार आहे। सो इन दॅट फर्स्ट वन इज when obstacles like river, broken ground, stretches of water is there, then tachymetry gives speed and accuracy of work. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे ज्या वेळेला आपल्याला टेप वापर करावा लागतो डिस्टन्स मेजर करण्यासाठी त्यावेळेला ग्राउंड हे हॉरिजेंटल पाहिजे। सपोज जे दोन पॉइंट्स आपण सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यामधून जर रिव्हर जात असेल किंवा अन इव्हननेस असतील सपोज देर इज अ ट्रेंच किंवा ग्राउंडवरती जर पाणी साठलं असेल तर त्या केसमध्ये आपण चेन आणि टेपचा वापर करून डिस्टन्स मेजर करू शकत नाही। ओके अशा केसमध्ये आपण टॅक्योमेट्रीचा वापर करून डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो। टॅक्योमेट्रीचा वापर करून आपण डिस्टन्स मेजर करत नाही तर डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय। ओके सो दॅट इज द फर्स्ट कंडिशन व्हेन देर इज अ ऑब्स्टॅकल। ऑब्स्टॅकल म्हणजेच काय अडथळे असतील मग ते अडथळे रिव्हर नदी असेल ब्रोकन ग्राउंड म्हणजेच काय ग्राउंड तुटलेलं असेल ज्यावेळेला लँडस्लाइड होतोय त्यावेळेला ग्राउंड काय होतं इट विल ब्रेक दरी पडत असते किंवा आपण त्याला घळी म्हणतोय। ओके सो त्या केसमध्ये आपल्याला टेपचा वापर करून डिस्टन्स मेजर करता येत नाही अशा केसमध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी टॅक्योमेट्रीचा वापर केला जातोय। देन सेकंड इन रफ कंट्री वेअर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स आर डिफिकल्ट देन इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन टॅक्योमेट्री इज सुटेबल। आता ज्या वेळेला मेजरमेंट ऑफ हॉरिजेंटल अँड व्हर्टिकल डिस्टन्स डिफिकल्ट असतील म्हणजेच काय ग्राउंड जर प्लेन नसेल ग्राउंडवरती अन इव्हननेस आहे म्हणजेच काय तर उंच सकल भाग हे ग्राउंडवरती जास्त असतील तर त्या केसमध्ये टेपचा वापर करून आपण डिस्टन्स मेजर करू शकत नाही किंवा टेप किंवा चेनचा वापर करून डिस्टन्स मेजर केलं तर ती आपल्याला ॲक्युरेसी भेटत नाही त्या केसमध्ये आपण टॅक्योमेट्रीचा वापर करून डिस्टन्स ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करू शकतो। अँड थर्ड वन इज इन लोकेटिंग कंटूर्स अँड फिलिंग डिटेल्स इन टोपोग्राफिक सर्वे। आता टॅक्योमेट्रीचा वापर करून आपण कंटूर्स लोकेट करू शकतो। कंटूर्स म्हणजे काय ते तुम्ही बेसिक सर्वेमध्ये शिकलेलं आहे। सो कंटूर्स लोकेट करण्यासाठी
टॅक्योमेट्री सर्वेचा वापर होतोय, किंवा टोपोग्राफिक जे सर्वे असतात किंवा टोपोशीट असते त्या टोपोग्राफिक शीटचा वापर कसा करायचा हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला टॅक्योमेट्री सर्वेचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, सो दीज आर द कंडिशन्स, दीज आर द थ्री डिफरंट कंडिशन्स वेअर टॅक्योमेट्री इज ॲप्लिकेबल. सो इन दॅट फर्स्ट वन इज वेन देर इज ऑब्स्टॅकल्स इन चेनिंग अँड मेजरमेंट ऑफ टेप, म्हणजे ज्या वेळेला टेप आणि चेनचा वापर करत असताना अडथळे जर ग्राउंडवरती येत असतील त्या केसमध्ये आपण टॅक्योमीटर वापरू शकतोय. त्याच्यानंतर दुसरं, वेन देर इज अ डिफिकल्टी इन मेजरमेंट, मेजरमेंट घेत असताना जर काय आपल्याला अडचणी येत असतील तर त्या केसमध्ये आपण टॅक्योमीटर वापरू शकतोय. आणि थर्ड वन इज कंटूर्सचा स्टडी करण्यासाठी किंवा टोपोग्राफिक सर्वे करण्यासाठी टॅक्योमेट्री याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आहे. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट, सिच्युएशन वेअर टॅक्योमेट्री कॅन बी यूज्ड. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आहे, राईट डाऊन द सिच्युएशन वेअर टॅक्योमेट्री इज ॲप्लिकेबल. त्यावेळेला हे जे काही तीन पॉईंट्स आहेत ते तीन पॉईंट्स व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. ओके, सो दीज आर द थ्री कंडिशन्स और सिच्युएशन वेअर टॅक्योमेट्री कॅन बी यूज्ड. ओके, देन नेक्स्ट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्योमेट्री. आता टॅक्योमेट्रीचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण बघूया. टॅक्योमीटर इज यूज्ड वेअर चेनिंग इज डिफिकल्ट सच एज रिवर व्हॅली ब्रोकन बाउंड्रीज स्टीप स्लोप अंड्युलेशन्स. टॅक्योमेट्री इज यूज्ड म्हणजे टॅक्योमीटर कधी वापरलं जातंय, ज्या वेळेला आपल्याला चेनिंग म्हणजे चेनचा वापर करून डिस्टन्स मेजर करता येत नसेल किंवा टेपचा वापर करून डिस्टन्स मेजर करता येत नसेल. आता चेन आणि टेपचा वापर करून डिस्टन्स का मेजर करता येत नाही, कारण मध्ये जर रिवर असेल, दोन जे सर्व्हे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये रिवर असेल किंवा मध्ये दरी असेल, ब्रोकन बाउंड्रीज असतील किंवा तीव्र चढ असेल डोंगराचा किंवा दरी असेल तर त्याचा स्टीप स्लोप असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला चेन आणि टेपचा वापर करता येत नाही. किंवा अंड्युलेशन्स असतील म्हणजेच काय, ग्राउंडवरती उंच सकल भाग असतील, खुदाई जर केली असेल ग्राउंडवरती तर त्या केसमध्ये आपल्याला चेनचा वापर करून ॲक्युरेट डिस्टन्स मेजर करता येत नाही, त्या केसमध्ये आपण टॅक्योमीटरचा वापर करू शकतोय. देन नेक्स्ट, इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ कंटूर मॅप. ॲज आय ऑलरेडी डिस्कस्ड, कंटूर मॅपचा स्टडी करण्यासाठी किंवा कंटूर मॅप तयार करण्यासाठी आपण टॅक्योमेट्रीचा वापर करू शकतो. सपोज आपल्याला डॅम लोकेट करायचा आहे किंवा आपल्या जो काही एरिया आहे त्याची आपल्याला टोपोग्राफिक शीट किंवा कंटूर मॅप तयार करायचा आहे, सो त्या केसमध्ये आपल्याला टॅक्योमेट्रीचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये आपण कंटूर मॅप त्या एरियाचं लोकेट करू शकतो. ओके, देन नेक्स्ट, इट इज यूज्ड फॉर द सर्वे ऑफ रोड अँड रेल्वे. रोड आणि रेल्वेचा सर्वे करण्यासाठी टॅक्योमेट्रीचा वापर होत असतो. रोडचे प्रोजेक्ट बघितले असतील किंवा रेल्वेची जी काय अलाइनमेंट आहे किंवा रेल्वेचा जो काय ट्रॅक आहे त्याचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आधी त्याचा टॅक्योमेट्रिक सर्वे केला जातोय. त्या टॅक्योमेट्रिक सर्वेवरून आपण रोड आणि रेल्वेची जी काय सेंटर लाईन आहे ती फिक्स करू शकतोय. सो रोड आणि रेल्वेच्या सर्वे वर्कमध्ये टॅक्योमेट्रीचा वापर केला जातोय. देन नेक्स्ट, इट इज ऑल्सो यूज्ड फॉर द हायड्रोग्राफिक सर्वे. हायड्रोग्राफिक सर्वे म्हणजेच काय, अंडर वॉटर जे सर्वे वर्क आहेत म्हणजेच काय, समुद्राच्या
तळाला जे काही खनिजे असतात किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही फीचर्स आहेत त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला जो सर्वे करावा लागतो त्याला म्हणतोय आपण हायड्रोग्राफिक सर्वे. हायड्रो म्हणजेच काय तर पाणी, वॉटर. हायड्रोग्राफिक सर्वे म्हणजेच काय की अंडर वॉटर जे काय स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणचे फीचर्स आहेत त्याचा अभ्यास ज्या सर्वेमध्ये केला जातो त्याला म्हणतोय आपण हायड्रोग्राफिक सर्वे. सो त्या हायड्रोग्राफिक सर्वे करण्यासाठी आपल्याला टॅक्टोमेट्रीचा वापर होतोय. देन नेक्स्ट इट इज यूज्ड फॉर चेकिंग डिस्टन्स मेजर्ड बाय टेप, चेन अँड डम्पी लेवल. तर काही वेळेला काय होतं टेपनं किंवा चेननं जे काही डिस्टन्स मेजर केलेलं आहे ते ॲक्युरेट आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला टॅक्योमेट्रीचा वापर केला जातोय. सो जे डिस्टन्स टेपनं आणि चेननं मेजर केलेलं आहे ते ॲक्युरेट आहे का नाही याचं क्रॉस चेक करण्यासाठी आपण टॅक्योमेट्री वापर करू शकतोय. ओके सो टॅक्योमेट्री इज यूज्ड फॉर चेकिंग डिस्टन्स विच आर मेजर्ड बाय चेन अँड टेप. देन नेक्स्ट इट इज यूज्ड वेअर ॲक्युरेसी इज नॉट रिक्वायर्ड. आता टॅक्योमेट्री सर्वे हा काय आहे फास्ट सर्वे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्युरेसी जी आहे ती थोडी कमी मिळते त्याच्यामुळे ज्या ठिकाणी ॲक्युरेसी महत्त्वाची नाही आहे त्या सर्वेमध्ये आपण टॅक्युमीटरचा वापर करू शकतो. लास्ट इट सेव्स टाईम अँड मनी. टॅक्युमीटरचा शेवटचा जो ॲडव्हान्टेजेस आहे तो म्हणजेच काय की आपली पैशाची आणि वेळेची बचत होते. सो पैसे आणि वेळ जर आपल्याला वाचवायचे असेल तर आपण टॅक्युमेट्री सर्व्हिसचा वापर करू शकतोय. ओके सो दीज आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्युमेट्री. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं आपण टॅक्युमेट्री इज यूज्ड व्हेअर चेनिंग इज डिफिकल्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला चेनिंग किंवा टेपिंग करता येत नाही त्या केसमध्ये आपल्याला टॅक्युमीटरचा वापर होऊ शकतोय. त्याच्यानंतर इट इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ कंटूर मॅप. कंटूर मॅपचा स्टडी करण्यासाठी किंवा कंटूर मॅप त्या एरियाचा प्रिपेअर करण्यासाठी आपण टॅक्युमीटरचा वापर करू शकतोय. त्याच्यानंतर इट इज यूज्ड फॉर द सर्वे ऑफ रोड अँड रेल्वे. रोड आणि रेल्वेचा सर्वे करण्यासाठी टॅक्युमीटरचा आपण वापर करू शकतोय. ओके बरेचसे जे रोडचे प्रोजेक्ट आहेत किंवा रेल्वेचे प्रोजेक्ट आहेत त्या रेल्वेच्या प्रोजेक्टमध्ये टॅक्युमीटरचा वापर करावा लागतो. ओके सो दॅट इज द ग्रेटेस्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्युमेट्री. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो यूज्ड फॉर हायड्रोग्राफिक सर्वे. हायड्रोग्राफिक सर्वे म्हणजेच काय अंडर वॉटर जो सर्वे केला जातोय त्याला म्हणतोय आपण हायड्रोग्राफिक सर्वे. जसं की आपल्याला अंडर वॉटर कॉन्क्रिटिंग करावं लागतं सो अंडर वॉटर कॉन्क्रिटिंग म्हणजे समुद्रामध्ये आपल्याला ज्या वेळेला कॉलम कन्स्ट्रक्ट करून आपल्याला काही प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर त्यावेळेला आपल्याला समुद्राच्या आतमध्ये समुद्राच्या तळाशी जे काही हार्ड स्ट्राटाचे डिटेल्स लोकेट करण्यासाठी आपल्याला हायड्रोग्राफिक सर्वे कॅरी आउट करावा लागतो. सो तो जो काही हायड्रोग्राफिक सर्वे आहे तो करण्यासाठी टॅक्युमेट्रीचा वापर होतोय. देन इट इज यूज्ड फॉर चेकिंग डिस्टन्स म्हणजे जे टेपनं आणि चेननं डिस्टन्स आपण मेजर केलेले आहेत ते डिस्टन्स ॲक्युरेट आहेत का नाहीत हे क्रॉस चेक करण्यासाठी आपण टॅक्युमेट्रीचा वापर करू शकतोय. देन नेक्स्ट इट इज यूज्ड वेअर ॲक्युरेसी इज नॉट रिक्वायर्ड. ज्या सर्वेमध्ये ॲक्युरेसी ही महत्त्वाची नसते तो सर्वे करण्यासाठी टॅक्युमेट्रीचा वापर केला जातोय. आणि शेवटी बघितलं आपण इट सेव्स टाईम अँड मनी म्हणजे आपली पैशाची आणि वेळेची बचत होते. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्युमेट्री. आता एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो राईट डाऊन एनी फोर ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्युमेट्री.
सो त्यावेळेला तुम्हाला यापैकी कुठलेही चार ॲडव्हान्टेजेस लिहिता आले पाहिजेत. ओके, सो ट्राय टू मेक अ स्मॉल सेंटेन्स. ओके, ॲडव्हान्टेजेस लिहित असताना जे काही कीवर्ड आहेत ते लक्षात ठेवले तर तुम्हाला ॲडव्हान्टेजेस हे इझिली लक्षात राहतील. सो छोटी छोटी वाक्य तयार करा, म्हणजे तुम्हाला चार ते पाच ॲडव्हान्टेजेस हे सहजासहजी लक्षात राहतील. ओके, सो दॅट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्युमेट्री. ओके, वी डिस्कस फर्स्ट द डेफिनेशन. दोन मार्काला डेफिनेशन विचारले जाते. आपण पहिल्यांदा डेफिनेशनचा स्टडी केला, त्याच्यानंतर सिच्युएशन वेअर टॅक्युमेट्री कॅन बी यूज्ड हा चार मार्काला क्वेश्चन विचारला जातो. सो चार मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो, राईट डाऊन कंडिशन और सिच्युएशन वेअर टॅक्युमेट्री कॅन बी यूज्ड. आणि त्याच्यानंतर जो विचारला जाणारा क्वेश्चन आहे तो म्हणजे राईट डाऊन इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्युमेट्री. सो कुठलेही चार ते पाच ॲडव्हान्टेजेस तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके, नाव द नेक्स्ट पॉइंट फ्रॉम द सिलेबस इज द वॉट इज द डिफरन्स बिटवीन थिओडोलाइट अँड टॅक्युमीटर. आता आपण बघणार आहे थिओडोलाइट आणि टॅक्युमीटर ह्याच्यामध्ये काय फरक आहे. सो सेकंड युनिटमध्ये आपण थिओडोलाइटचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आता थिओडोलाइट आणि टॅक्युमीटर ह्याच्यामध्ये काय फरक आहे. सो एग्जाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, राईट डाऊन एनी फोर पॉइंट ऑफ डिफरन्सिएशन बिटवीन थिओडोलाइट अँड टॅक्युमीटर. त्यावेळेला ह्याचे काही चार पॉईंट आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. आता थिओडोलाइटचा आपण सेकंड युनिटमध्ये स्टडी केलेला आहे. आता टॅक्युमीटर म्हणजेच काय. टॅक्युमीटर इज अ थिओडोलाइट विच इज फिटेड विथ स्टॅडिया डायफ्रॅम. टॅक्युमीटर हे काय आहे, एक थिओडोलाइटच आहे, पण त्या थिओडोलाइटमध्ये स्टॅडिया डायफ्रॅम असतं. ओके, सो स्टॅडिया डायफ्रॅम म्हणजे काय हे तुम्हाला आता नेक्स्ट पार्टमध्ये शिकवलं जाईल. ओके, सो टॅक्युमीटर हे काय थिओडोलाइट आहे, त्याला फक्त एक एक्स्ट्रा अटॅचमेंट असते. थिओडोलाइटला ज्यावेळेला स्टॅडिया डायफ्रॅम अटॅच केला जातो त्यावेळेला तो जो काही थिओडोलाइट आहे तो टॅक्युमीटरमध्ये कन्वर्ट होतो आहे. ओके, सो टॅक्युमीटर इज ऑल्सो अ थिओडोलाइट विच इज फिटेड विथ स्टॅडिया डायफ्रॅम. नाऊ लेट अस सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थिओडोलाइट अँड टॅक्युमीटर. सो फर्स्ट वन इज इट इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. थिओडोलाइटचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतो. टॅक्युमीटरचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजर केलं जाते. सो टॅक्युमीटरचा वापर करून डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतोय, थिओडोलाइटचा वापर करून आपण अँगल कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके, देन सेकंड इन थिओडोलाइट सर्वे डिस्टन्स आर मेजर्ड बाय चेन ऑर टेप. थिओडोलाइट सर्वेमध्ये डिस्टन्स मेजर करण्यासाठी टेप किंवा चेनचा वापर केला जातोय. इन केस ऑफ टॅक्युमीटर डायरेक्ट मेजरमेंट ऑफ डिस्टन्स आर पॉसिबल. टॅक्युमीटरचा वापर करून आपण डायरेक्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतोय. त्याच्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युले आहेत. सो फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट डिस्टन्स मिळतंय टॅक्युमीटरचा वापर करून. ओके, देन थर्ड थिओडोलाइट इज सुटेबल फॉर प्लेन अँड हिली एरिया विथ लेस ऑब्स्टॅकल. म्हणजेच काय, थिओडोलाइट इज सुटेबल इन प्लेन अँड हिली एरिया. म्हणजे ग्राउंड ज्या वेळेला प्लेन असेल किंवा हिली असेल आणि कमीत कमी ऑब्स्टॅकल्स असतील त्यावेळेला थिओडोलाइट सर्वे शक्य आहे. पण इन केस ऑफ टॅक्युमीटर सुटेबल इन केस ऑफ ऑब्स्टॅकल्स लाईक रिव्हर, ब्रोकन ग्राउंड. म्हणजे ज्या वेळेला नंबर ऑफ ऑब्स्टॅकल्स हे जास्त असतील, म्हणजे डिफिकल्टीज असतील, टेप आणि चेनचा वापर करण्यासाठी ज्या वेळेला डिफिकल्टीज जास्त असतील त्या केसमध्ये चेन आणि टेपचा
वापर न करता टॅक्योमेट्रीचा वापर करून ते डिस्टन्स मेजर केले जाते. ओके, सो ज्यावेळेला ऑब्स्टॅकल जास्त असतील त्यावेळेला टॅक्योमेट्रीचा वापर केला जातो, ऑब्स्टॅकल जर कमी असतील तर थिओलाईटचा वापर केला जातो. ओके, अँड द लास्ट वन इज मोर स्टेशन आर रिक्वायर्ड इन थिओलाईट सर्वे. थिओलाईट सर्वेचा वापर करत असताना आपल्याला स्टेशन्स जे आहेत ते जास्तीत जास्त स्टेशन्स आपल्याला सिलेक्ट करावे लागतात. इन केस ऑफ टॅक्योमीटर लेस स्टेशन आर रिक्वायर्ड टू कॅरी आउट सर्वे वर्क. आता कमीत कमी स्टेशनमध्ये आपण टॅक्योमीटरचा वापर करून हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करू शकतोय. ओके, सो दॅट इज द पॉइंट ऑफ डिफरेन्सिएशन बिटवीन थिओलाईट अँड टॅक्योमीटर. ओके, सो थिओलाईटचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतोय. टॅक्योमीटरीचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करू शकतो. या ठिकाणी अँगल मेजर करू शकतो थिओलाईटमध्ये, टॅक्योमीटरमध्ये डिस्टन्स मेजर केलं जातं. त्याच्यानंतर इन थिओलाईट सर्वे डिस्टन्स आर मेजर्ड बाय टेप. थिओलाईट सर्वेमध्ये टेपचा वापर करून डिस्टन्स मेजर केलं जाते. टॅक्योमेट्रीचा वापर करून डायरेक्ट आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येतं. त्याच्यानंतर सुटेबल फॉर प्लेन अँड हिली एरिया विथ लेस ऑब्स्टॅकल, म्हणजे कमीत कमी अडथळे जर असतील तर थिओलाईट्स सुटेबल आहे. अडथळे जर जास्त असतील चेन आणि टेपचा वापर करून डिस्टन्स मेजर करताना जर जास्तीत जास्त अडथळे असतील तर टॅक्योमेट्रीचा वापर केला जातोय. ओके, देन सॉरी लास्ट मोर स्टेशन्स आर रिक्वायर्ड फॉर थिओलाईट सर्वे, म्हणजे जास्तीत जास्त स्टेशन्स आपल्याला घ्यावे लागतात थिओलाईटमध्ये. इन केस ऑफ टॅक्योमीटर लेस स्टेशन्स आर रिक्वायर्ड, कमीत कमी स्टेशनचा वापर करून आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डिफरन्स बिटवीन थिओलाईट अँड टॅक्योमीटर. सो टुडे वी स्टॉप हिअर. टुडे वी डिस्कस डेफिनेशन्स ऑफ टॅक्योमीटर, देन सिच्युएशन व्हेअर टॅक्योमेट्री कॅन बी यूज्ड और कंडिशन व्हेअर टॅक्योमेट्री इज ॲप्लिकेबल, देन ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅक्योमेट्री. ॲडव्हान्टेजेस काय टॅक्योमेट्रीची ते आज आपण बघितले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे थिओलाईट अँड टॅक्योमीटर याच्यामध्ये काय फरक आहे. सो हे जे काय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण आज या लेक्चरमध्ये कवर केलेले आहेत. ओके, सो वी स्टॉप हिअर फॉर टुडे. नेक्स्ट पार्ट ऑफ द सिलेबस we will discuss in next lecture. Okay, thank you.